अनिलशिय बाबूराव थोरात केंद्र मंचर 2011 साली मी माझ्या व्यवसायानिमित्ताने दुकानाच्या व्यवसायानिमित्ताने मी खेळला आलो आणि मला दुकानाची ऑर्डर भरपूर आल्या होत्या. त्यावेळेला ही उरकून मी तिकडं कधी जाईल ह्या गायीने मी खेळला आलो. खेडच्या निमित्ताने मंचरला गेलो तिथून थोडंसं सामान घेऊन. म्हणलं आता फोन चालू होते आळेफाट्याला जायचं. आळेफाट्याला जात असताना रोडला हवेतच उभं राहिलो. नवीन एक टेम्पो आला. त्या टेम्पोतून बसलो आणि निघालो. निघता निघता नारंगावमध्ये पोचलो मी. मागं मोकळाच होता आणि नारंगावला पुढले पॅसेंजर उतरले गेले. उतरल्यानंतर ते ड्रायव्हरने मला सांगितलं या पुढं. सद्बुद्धी काय होती ही बापूंची. बरं आहे मागच मी त्यांनी असं मला आदर दिला. म्हणलं बरं आहे पाठीमागच माझं मी असं. त्याची कृपा असताना मला तिथं सद्बुद्धी दिली आणि मी गाडी पुढे निघाली. 14 नंबरपर्यंत गाडी गेली. ज्यावेळेला ही गाडी इकडून जात असताना पुढून मोठी गाडी आली ती. त्या गाडीची निजी जबरदस्त ॲक्सिडेंट घडला गेला. ही गाडी जे उडाली गेली ती पुढं हवेच्या गटरात जाऊन एका वडाच्या झाडाला ठोकली गेली. मी पाठीमागं ओपन होतं. ओपन असताना मी जे उडालो त्या मातीच्या ढिगऱ्यावर जाऊन पडलो. त्या गाडीमध्ये 6-7 मंडळी होती. उडाल्यानंतर उभा राहिलो बघतो तो काय पुढं एक पुढं दोघं तिघं जण बसले होते. त्यांच्या डोक्यातून रक्त येत होतं आणि पाठीमागा एक माणूस बसला होता माझ्या शेजारी. तो नुसता आया घाया करीत होता. आणि त्यानंतर मग तर मी उठल्यानंतर बघतोय ते इकडे किरे. अचानक माझ्या दुकानासमोरचा माणूस म्हणजे हा बापूच असावा. त्याने मला उचललं. अण्णा तुम्ही इथे काय कशाला आले. मला उचललं त्यांनी आणि म्हटलं इथं काही थांबू नका तुम्ही. ह्याचा सगळ्या नव्या गाडीचा पंचनामा पोलीस पंचनामा हे तुम्हाला अटकायला लागेल कशाला. त्यांनी हा बापूराय मला घेऊन हायवेटच नेलं आणि दुसऱ्या गाडीत बसून मला आळेफाट्याला पोच केलं. तिथे गेल्यानंतर सद्बुद्धी त्यांनी दिली मला. कॉल केल्यानंतर जो माणूस याचं सामान होतो तो न्यायला तिथे एस टी स्टँडला आला. मी त्याला म्हटलं माझं ॲक्सिडेंट घडलं. मला काही घाबरू नका आधार दिला मोठा मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जातो. त्यांनी मला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरकडे घेऊन एक इंजेक्शन गोळ्या वगैरे दिल्या काय ठीक आहे म्हणलं. आणि ज्या मालाची काही नुकसान झाली होती ते जाऊ दे मला मी बघून घेईन. काय प्रश्न तुमचा जीव साधा सुख आहे ना व्यवस्थित आहे. मला बापूंची आठवण झाली हा करून घेतोय आपल्याकडून मग सगळं झालं म्हणून व्यवस्थित. आणि ज्यावेळेला मला त्याने एस टीत बसून परत रिटर्न दिलं. बसून दिल्यानंतर मी माझ्या मंचरला एस टीतून उतरल्यानंतर मला उठता बसता जरा त्रास होत होता. आल्यानंतर दुकानात आल्यानंतर माझ्या पत्नीला मी सांगितलं आपल्या बाबूरायाने आपल्याला भरपूर वाचवलं म्हणलं. कारण मी एकटा जात होतो. माझी मुलं लहान होती त्यांना काय उपासनेला नेत नव्हतो मी आणि तिलाही नेत नव्हतो कोण काय कसं काय. आणि नंतर त्याच्यानंतर म्हणलं इथून पुढं माझी जर उद्या काय जर झालं असतं हे सगळं आपल्या दृश्य दिसलं नसतं त्यांनी वाचवलं. इथून पुढं म्हणलं आपल्याला सगळ्यांना उपासनेला दर शनिवारी यायला पाहिजे म्हणलं. काही पाठीमागं हो आपला तो सगळा बघणार. मी असं माझं दुकान दर शनिवारी इथून पुढे मोकळं ठेवून त्या उपासनेला जायचा. तो सगळं मागं पगवून घ्यायचं. मराठी शाळेमध्ये उपासना असते मंचरच्या केंद्रात. सगळं आमचं कुटुंब जायचं आणि ती उपासना करायचं. तो सगळं पाठीमागं काही बघायचा. आणि आल्यानंतर पत्नीला म्हणलं आपल्याला एकच पर्याय उरलेला आहे फक्त. मी जर हॉस्पिटलला पडलो असतो ते दिसल्यानंतर हे सगळं साम्राज्य तुम्हाला सांभाळता आलं नसतं. पण आपल्या पाठीमागं बापू हे सगळं करून घेतात म्हणले. आणि ज्यावेळेला आपल्याला करून घेत असताना ते बापूंची आपल्या आठवण येते. त्यापुढून मग तिथून पुढे मी असते असते मुंबईला प्रवचनला दर गुरुवारी की टाईम मिळाला का मी कधीतरी जायचा आणि प्रवचन ऐकायचा आणि निघून यायचं प्रवचन आहे. ह्या साम्राज्यातून मला बापूंची सगळे आठवणी येऊ लागल्या सगळ्या. आणि बाप ज्या वेळेला माझ्या दृष्टीकोनातून दिसलं गेलं मला हे तिथून पुढं काही दिवसांनी मला माझ्या स्टोनचा प्रवच हे होत आला. मी बापूंच्या कार्यक्रमात सुचित दादाकडे गेलो. सुचित दादाकडे जात असताना त्यांनी मला सांगितलं
अशाशाने केले, अशाशा गोळ्या घ्या, त्यांनी दिली. हा त्यांनी सांगितलं मार्गदर्शन, तुम्हाला स्टोन आहे तर ह्या गोळ्या घ्या आणि त्या हॉस्पिटलला जाय सांगितलं. गेल्यानंतर त्यांची माझी 2 दिवस ती फायली वरून खाली खालून वर येत असताना त्या फायलीत ते डॉक्टरला सांगितले, म्हणले तुम्हाला 80,000 रुपये तुम्हाला ऑपरेशनचा खर्च येईल. डॉक्टरला त्याला सांगितल्यानंतर तो डॉक्टरने सांगितलं 80,000. तो डॉक्टर वरती निघून गेल्यानंतर खाली आल्या तर बापूंनी हा डॉक्टर पाठवला का तुम्ही अंधेरीला ह्या हॉस्पिटलला जावा म्हणून. माझी तिथं बापूंनी तिथं आठवण काढून मला समुद्र मी केलं. 80,000 0% मला तिथं मोफत ऑपरेशन झालं माझं केलं. आणि ह्या ऑपरेशनमध्ये मी परत करता करता 5 वर्षांनी मला परत तेच ऑपरेशन पुन्हा एक करता आलं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर मी सदा सुखी राहिलो. श्रीराम अभद्देव.